ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. मी साहेब तुम्हाला सांगतोय, आज आम्ही फक्त तुमच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाला गाडवणं, पुढच्या वेळेला तुम्हासनी गाडवर बसून येणार आहे तुम्हाला सांगतोय मी. पुढच्या वेळेला तुम्हासनी गाडवर बसून येणार आहे तुम्हाला सांगतोय मी. पुढच्या वेळेला तुम्हासनी गाडवर बसून येणार आहे तुम्हाला सांगतोय मी. चालणार नाही अजिबात असलं अजिबात. वीज तोडणी थांबलीच पाहिजे, वीज तोडणी थांबलीच पाहिजे, बिलातलं घोळ मिटलाच पाहिजे, बिलातलं घोळ मिटलाच पाहिजे. नाहीतर साहेब तुम्हाला गाढवावर बसवून नेऊ. वीज बिलाबाबत सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते आक्रमक. महावितरण कार्यालयावर गाढवांचा मोर्चा काढत केला निषेध. नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिलं, त्यातच कनेक्शन तोडण्याचा कारवाईचा बडगा महावितरणनं घेतल्याने विट्यात या विरोधात आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयासमोर कडक लक्ष्मी तसेच गाढव घेऊन जाऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज बिल माफ केले पाहिजे तसेच वीज कनेक्शन तोडणी लगेच थांबवली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. वीज तोडणी थांबलीच पाहिजे, वीज तोडणी थांबलीच पाहिजे, बिलातलं घोळ मिटलाच पाहिजे, बिलातलं घोळ मिटलाच पाहिजे, वीज माफी झालीच पाहिजे, वीज माफी झालीच पाहिजे. व तसं निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील देण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. गोरगरीब बघताय राव, बरोबर नाही असलं. महिला मी माझ्याकडे अशी उदाहरण नाही, इथली विट्यातली इथली जायती जवळची बिचारी नवरा वारलाय आणि तुम्ही तिच्या तिच्या घरात जाऊन तुम्ही दम देऊन बिचाऱ्याला पोरण्याची आणि तुम्ही तिचं कनेक्शन तोडताय. काय वाटलं पाहिजे तुमच्या लोकांनी, तुमचं काय आहे की नाही बोलतो तुम्ही अधिकारी. मेडिकल दुकान, एक मिनिट, मेडिकल दुकानाची कनेक्शन तोडताना तुम्ही विचारपूर्वक तोडा. मी तुम्हाला विनंती करतोय, मी बोर्ड दाखवूनच बोलतोय. तिथली जी इंजेक्शन आहेत, फ्रीज मधला जो माल आहे, त्याला जर काय परिणाम झाला, त्याच्या पोटेन्सीवर काय परिणाम झाला, त्याच्या लोकांच्या परिणामकतेवर काय परिणाम झाला, तर पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहे, लक्षात घ्या. 64 रुपये साठी भरत सावंतचं तुम्ही कनेक्शन तोडलं होतं आणि 40 रुपये 50 रुपये परत भरून करून रिइन्स्टेट करताय. त्या लोकांना तुम्ही विश्वास. दुसरा तुमचा एक महत्वाचा मुद्दा, माणूस एखाद्या घरातला इथं पैसे भरायला आलाय आणि तुमचा माणूस तिथं घरात जाऊन मीटर तोडतोय, त्याला सांगितलं बाबा इथं माणूस पैसे भरायला थांबलाय, फोनवर बोलणं करून दिलं तरी तिथं मीटर तोडतोय तो, आणि परत लगेच 200 रुपये घेऊन 10 मिनिटात मीटर जोडून देतं, ही कुठली पद्धत तुमची? मी साहेब तुम्हाला सांगतोय, आज आम्ही फक्त तुमच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाला गाडवणं, पुढच्या वेळेला तुम्हासनी गाडवर बसून येणार आहे तुम्हाला सांगतोय मी. चालणार नाही अजिबात असलं अजिबात. तुम्हाला पगार आमच्या पैशातून मिळतोय, तुम्हाला ध्यानात ठेवा, विसरू नका असं काय. तुम्ही लगेच जनतेचं मालक झाल्यासारखं वागू नका आणि तुम्हाला सर्वसामान्य जनता कशी काय दिसते हो प्रत्येक वेळेला. आणि दुसरा विषय असा आहे, 100-10 माणसं कनेक्शन तोडायच्या वेळेला पाठवताय, जोडायच्या वेळेला पाठवताय का एखादा माणूस? 100-100 वेळा माणूस तुमच्याकडे पाठवायला लागतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही मला सांगा, हे दुसरा विषय, तुम्ही हे आता ह्याच्या ह्या लाईट बिलामध्ये तुम्ही जे ह्याच्यामध्ये व्याज आकारताय, त्या व्याजाचा काय विषय सांगा. आम्ही समजा आमच्या घरी 40 वर्षापूर्वी आम्ही मीटर घेतलंय, 40 वर्षाला आम्ही लाईट बिल भरतोय ना, बरोबर का? मग तुम्ही 1 वर्षाला आम्हाला लाईट बिल दिलं नाही, आमची चुकी आहे का ती? आमची चुकी आहे का ती मला सांगा. आणि तुम्ही सरसकट 100-200 रुपये युनिट देताय, कसाठी तस करताय? मीटर माझ्याकडे एक असं उदाहरण आहे, आज बाळुमेटकरीचा फोन आला होता, तो स्वतः मीटरचा फोटो काढून घेऊन तुमच्या ऑफिसला येतोय. शी माझं आजचं युनिट आहे, 1 वर्षाचं आणि आजचं मागचं आणि आजचं युनिटचं कम्पेअर करा आणि त्या हिशोबाने मला बिल द्या, मी भरायला तयार आहे. तसं नाही, तुम्ही मोगमपंचे सगळे काम आहे. नाना अजून एक प्रश्न विचारा, सरकारचं धोरण आणि ह्यांचं काम ह्याच्यात विसंगती काय? सरकार म्हणते लाईट तोडणार नाही आणि तुम्ही लाईट तोडूनच लोकांच्या म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतोय. आज सगळ्यांनी सांगतोय, तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवा, जर कुणाचं कनेक्शन पैसे भरून हप्ता पाडून जर कुणाचं कनेक्शन तुटलं
तर तुम्हाला सांगतो याच गाडवावरती बसवून तोंडाला डांबर लावून या गाडवावरती बसवून पुढे आमच्या लक्ष्मीची वाद्य वाजवत मिरवणूक काढणार आहे. तुम्हाला सांगून ठेवते हा इशारा नाही घ्या. आज फक्त प्रतिकात्मक आम्ही तुम्हाला आंदोलन करून दाखवतो. आंदोलन नाही ऍक्च्युअली, आम्ही फक्त तुम्हाला हे जावी. चुकीची बिलं आली आहेत त्यांची बिलं चेक केली जातील असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांच्या कडून देण्यात आले. ज्यांचे मीटर फॉल्टी आहेत, मधल्या काळामध्ये आपल्याकडे मीटर नव्हते, आता आपल्याकडे मीटर येत आहेत. साधारणतः 2 महिन्यामध्ये आपण फॉल्टी मीटर ज्यांचे आहेत त्यांच्या सगळ्यांचे मीटर आपण बदली करून देऊ. आणि ज्या या दरम्यान ज्यांचे मीटर बदली नाही झाले त्यांचं जे मागच्या वर्षी जे ॲव्हरेज जात होतं त्याप्रमाणे आपण त्यांना बिलं दुरुस्त करून देऊ. राहिला प्रश्न डिस्कनेक्शनचा, माझी सगळ्यांना विनंती आहे की बिलं चुकीचे आहेत सगळं गोष्ट खरी आहे, पण आता अशी परिस्थिती कंपनीची झालेली आहे की कंपनी एकदम डबघायला आलेली आहे. कशाने डबघायला आलं का लक्षात? तर आम्ही लोकांना निर्देश दिलेले आहेत की त्याला 5 हप्ते 3 हप्ते 4 हप्ते करून द्या आणि त्यांचं जेवढे पैसे देतील लोक घरगुती ग्राहक त्यांच्याकडून घ्या आणि त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून. तुम्ही वर्षाची व्याज जे आकारताय त्याच्यावर व्याजाचं जे धोरण आहे व्याज किंवा ते अजून शास्त्राच्याकडे प्रलंबित आहे. शास्त्राचं जे धोरण आहे व्याज माफीचं किंवा वीज बिल माफीचं ते आपण नंतर अंमलात आणू. सध्या तरी माझ्याकडे माझ्या हातामध्ये दुर्दात्मक निर्णय नसल्यामुळे व्याज तरी मी माफ करू शकत नाही. त्याच्यासाठीच सांगतो की जे आलेलं बिल आहे त्याच्यातले कमीत कमी 2-3 टप्पे तरी करून बिल भरलं तर आम्हाला सहकार्य होईल आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू. ज्यांचे ज्यांचे बिल चुकीचे आहेत, ज्यांचे ज्यांचे मीटर टेस्टिंगला आलेले आहेत, सगळ्यांचे आपण बिलं दुरुस्त करून देऊ. साधारणतः बिलं दुरुस्त आपण तातडीनेच करून देऊ. कुठे गेले धनवडे साहेब? आपल्याकडे जे काही ग्राहक येतील त्यांचे बिलं तातडीने दुरुस्त करून दिल्या जातील. SVR वगैरे घ्या. नाना, तुम्ही एक त्यांना विचारायचं आहे आणि त्यांच्याकडे हे उत्तर पाहिजे. त्यांचे कर्मचाऱ्यांचं वागणं ह्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का? गोरगरीब लोक म्हणून गोरगरीब लोक त्यांच्याबद्दल काय, रात्री उशिरा जाणं त्याच्याबद्दलचं धोरण काय, कॅमेरामध्ये टायमिंग आलंय त्याच्याबद्दल त्याचा खुलासा करा. जे बिलाच्या बाबतीत जो रात्रीचा कॅमेरा आलेला आहे त्याची मी निश्चितपणे चौकशी करेल आणि जर कोणी चुकीच्या टायमिंगमध्ये चुकीच्या रिडिंग घेतल्या असतील तर त्या एजन्सीवर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करणार. दुसरा विषय, शासनाने जे हे केलं की गोरगरीब शेतकरी सर्वसामान्यांचं वीज तोडू नये म्हणून, या संदर्भात तुम्हाला काही GR आलाय का? नाही, तसं काही GR आलेलं नाही. शासनाने विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना आपल्याला स्थगिती दिली होती. ती स्थगिती आपण तेवढ्या 10 पिरियडमध्ये थांबवली. अधिवेशन संपलं आणि त्यांनी स्थगिती उठवली आणि आपल्याला आदेश दिले की वीज रोसिली सुरू करावा. आता ही केस बघा, इथं बिल भरून सुद्धा एकदा बिल भरून परत व्याज आकारणे काय केस आहे ही? या पुढे आता आमची सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक मागणी आहे. इथून पुढं खानापूर तालुक्यामधलं एकही कनेक्शन कट होता कामा नये. ज्याचं कनेक्शन जास्त थकबाकी असेल त्याला 4 हप्ते द्या 5 हप्ते द्या. त्याच्या काय दुरुस्त्या असतील त्या तुम्ही दुरुस्त्या करून द्या आणि त्या दुरुस्त्या करून त्याला लगेच हप्ते पाडून दिलं पाहिजेत. ग्रामीण भागातून ST व्यवस्था नाही आहे. आज वयोवृद्ध लोक येतात, माझं 2-3 हेल्पर इथं मारायला लागतात. माझं तुम्हाला सांगणं आहे की कोणीही ग्रामीण भागातून इकडे येऊ नका. आपला जो इंजिनियर पारेमध्ये आहे, नागेवाडीमध्ये आहे, गाडीमध्ये आहे, ज्या ज्या भागात इंजिनियर आहे त्याला आपण पॉवर्स दिलेले आहेत. त्यांनी ते बिल ताबडतोब 2 किंवा 3 हप्ते देऊन त्यांचे पैसे भरून घ्यायला. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.